नमस्कार मित्रांनो, रॉयल कारभार या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण ओझोन वायू याबद्दल माहिती पाहणार आहोत. पृथ्वीच्या वातावरणात ओझोन घनता जास्त असलेल्या 20 ते 30 किमी उंचीवरील हवेच्या थराला ओझोनचा पट्टा म्हणतात. 1913 साली फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ चार्ल्स फ्रॅबी आणि हेनरी बुइसन यांनी ओझोन थराचा शोध लावला. सूर्याची मध्यम फ्रिक्वेन्सीची अतिनील किरणे ओझोन थर शोषून घेतो व पृथ्वीवरील सजीवांचे यामुळे रक्षण होते. हवेतील नायट्रोजनमधून पार होणाऱ्या अतिनील किरणांचे प्रामुख्याने 3 भाग पडतात. पहिला भाग म्हणजे UVA, दुसरा UVB आणि तिसरा UVC. 35 किमी उंचीवर ड्राय ऑक्सिजन आणि ओझोन यांच्यामुळे UVC किरणे शोषली जातात. UVC किरणे सजीवांसाठी अत्यंत धोकादायक असतात. UVB किरणे त्वचेसाठी हानिकारक असतात, त्यामुळे त्वचेचा कर्करोग होऊ शकतो. ओझोनच्या थरामुळे UVB किरणे बऱ्याच प्रमाणात शोषली जातात. UVA किरणे ओझोन थरातून आरपार जातात. ही किरणे पृथ्वीपर्यंत जशीच्या तशी पोहोचतात, परंतु UVA किरणे सजीवांना कमी प्रमाणात हानिकारक असतात. तर पृथ्वीवरील ओझोनचे प्रमाण वाढवण्यासाठी काय करावे? पृथ्वीवरील ओझोनचे प्रमाण वाढवण्यासाठी वृक्षारोपण हाच खात्रीचा उपाय आहे. आंबा, पिंपळ, वड, निंब अशा शतकानुशतके टिकणाऱ्या वृक्षांप्रमाणेच घरोघरी तुळस लावणे हा वातावरणातील प्राणवायू व ओझोन वायू वाढविण्याचा प्रभावी उपाय आहे. शेवटी ओझोनची थर एखाद्या विशिष्ट देशाला प्रभावित करणारे घटक नसून पृथ्वीवरील प्रत्येक प्राणी मात्राला सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करणारे अत्यावश्यक आवरण आहे. या आवरणाला संरक्षण करण्यासाठी सर्व राष्ट्रांनी संयुक्तरित्या सोबत येऊन विविध करारानुसार योग्य ते पाऊल उचलणे गरजेचे आहे. तेव्हाच ओझोनचा होणारा ऱ्हास आपल्याला थांबवता येईल.